हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आजच्या या पदवीदान समारोहामध्ये मंचावर उपस्थित कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल मंगलप्रभात लोढाजी आमदार मोहन मतेजी आमदार प्रवीण दटकेजी अप्पर मुख्य सचिव श्री आशीष कुमार सिंह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वाईस चान्सलर श्री चौधरी सर श्री दिगंबर दळवी श्री पुरुषोत्तम देवतळे शिवानी दाणी मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व निदेशक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा आज ज्यांना आपण या दीक्षांत समारोहामध्ये पदवी दिलेली आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना सर्वांना विनंती करतो की दीक्षांत प्रतिज्ञा घेण्यासाठी त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं केवळ ज्यांना पदवी मिळते त्यांनीच आपल्या जागेवर उभं राहायचं आहे बाकी सगळे बसून राहतील माझ्यासोबत त्यांनी आय टी आयचे जेवढे विद्यार्थी आहेत आज जे त्या सगळ्यांनी उभं राहायचं <laughs> आहे हां सगळ्यांनी उभं राहायचं आहे केवळ ज्यांना पुरस्कार मिळाला ते नाही सगळे आय टी आयचे विद्यार्थी उभे राहतील एकदा ही आपण मी एक एक ओळ सांगतो माझ्या मागे ही प्रतिज्ञा आपल्याला म्हणायची आहे आज मी या पदवीदान समारंभात पदवी स्वीकारत असताना शपथ घेतो की माझ्या व्यवसायाचे मूल्य तत्व आणि त्याची प्रतिष्ठा सदैव राखून मी कार्यरत राहीन आणि मी माझ्या देशाचा मान हित व गौरव माझ्या वैयक्तिक हितापेक्षा जास्त राखेन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बसा एकदा टाळ्या करता, स्वतः करता. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातन हा पदवीदान समारोह हो या ठिकाणी आयोजित करण्यात आला आज भगवान विश्वकर्मांची जयंती आहे आणि खऱ्या अर्थानं जो कर्मयोग आपण आपल्या आय टी आयच्या शिकतो त्याची प्रेरणा म्हणजे भगवान विश्वकर्मा आहेत आपण असं मानतो की भगवान विश्वकर्माच्या रूपानं ही संपूर्ण सृष्टी ही कारिगरांनी तयार केलेली सृष्टी आहे आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये श्रमाचा मान असला पाहिजे श्रमाचं मूल्य असलं पाहिजे कारिगरीचं मूल्य असलं पाहिजे म्हणून आपण विश्वकर्मा जयंती या ठिकाणी साजरी करतो आणि आज विलक्षण योगायोग आहे की आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचाही आज जन्मदिवस आहे ते देखील एक कर्मयोगी आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री श्री मोदीजी यांना देखील जन्मदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी त्यांच्या दीर्घ आयुष्याची आणि उत्तम आरोग्याची कामना करतो महाभारती त्यांना आपल्या सेवेची संधी देत राहो अशा प्रकारची कामना देखील करतो आज एक अतिशय चांगली योजना माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी लॉंच केली मला इथे याला वेळ त्याकरताच झाला कारण तो कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे आमचा देश हा पहिलेपासनं कौशल्य प्रशिक्षित देश होता आमची जी गावं होती ही स्वयंपूर्ण होती कारण गावातली जी बारा बलुतेदार होते हे कौशल्य प्रशिक्षित असल्यामुळे त्यांच्या कौशल्याच्या माध्यमातनं त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातनं ते स्वयंपूर्ण गाव तयार करायचे आणि त्यातून गावाची अर्थव्यवस्था आणि गावगाळा योग्य प्रकारे चालायचा कालांतराने जसं आपण विकास करत गेलो कौशल्यात आवश्यक ते बदल होऊ शकले नाहीत पाहिजे त्या प्रमाणात अर्थपुरवठा होऊ शकला नाही आणि त्यामुळे ही सगळी आमची कौशल्य व्यवस्था कुठेतरी कोलबडून पडली त्याच व्यवस्थेला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याकरता आज पी एम विश्वकर्मा योजना ही माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषित केली या योजनेच्या अंतर्गत अठरा वेगवेगळे व्यवसाय या व्यवसायांमध्ये जे लोक काम करतात त्यांना प्रशिक्षित करायचं आणि त्यांना तीन लाखापर्यंतचं कर्ज कुठलंही तारण न घेता केवळ पाच टक्के व्याजाने द्यायचं अशा प्रकारची योजना आज त्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि मला विश्वास आहे की आता आमचे हे जे कारीगर आहेत पारंपरिक ज्या कला आहेत यांना आधुनिक स्वरूपाचं प्रशिक्षणही मिळेल त्याला ब्रँडिंगही मिळेल आणि त्याला आंतरराष्ट्रीय मार्केट देखील मिळेल आणि वित्त पुरवठा झाल्यामुळे एक मोठं अर्थकारण आमच्या देशामध्ये या सामान्य माणसाच्या माध्यमातून या गरीब माणसाच्या माध्यमातून ज्याच्याकडे कला आहे पण पैसा नाही आहे ज्याच्याकडे कला आहे पण मार्केट नाही आहे ज्याच्याकडे कला आहे पण ब्रँड नाही आहे अशा आमच्या या सामान्य कारीगरापासनं आता याची सुरुवात आज होते आणि म्हणून पहिल्यांदा तर मी कौशल्य विकास विभागाला माननीय मंत्री मोदय आणि अप्पर मुख्य सचिव आपल्याला विनंती करणार आहे की आज मोदीजींनी ज्या अठरा व्यवसायांच्या संदर्भात ही पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे या सगळ्या व्यवसायाचे आधुनिक अभ्यासक्रम आपल्याकडे आहेतच पण ते फोकस पद्धतीनं आपल्याला त्याचं प्रशिक्षण कसं देता येईल आणि हे जे काही एक वित्तीय पुरवठा त्या ठिकाणी देऊन त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित करण्याकरता माननीय मोदीजींनी जी योजना सुरू केली आहे यात सर्वात जास्त व्यावसायिक हे महाराष्ट्रात कसे तयार होतील हा प्रयत्न आपल्याला यापुढे करायचा आहे आणि मला विश्वास आहे की फोकस पद्धतीनं आपण जर केलं तर निश्चितपणे हे कार्य देखील आपण करू शकतो आज खरं म्हणजे आपण बघतोय की आपण जगाच्या पाठीवर पाचव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते त्यावेळी अर्थव्यवस्थेला प्रशिक्षित मानव संसाधन लागतं तुमच्याकडे डिग्री कुठलीही महत्त्वाचं नाही आहे तुमच्याकडे कौशल्य कुठलंही महत्त्वाचं आहे अनेक वेळा आपण बघतो की एखादा डिग्री घेतलेला इंजिनियर यापेक्षाही डिप्लोमा होल्डर किंवा आय टी आयचं ट्रेनिंग घेतलेला याला जास्त संधी मिळतात आणि जगाच्या पाठीवर चांगलं ट्रेनिंग असेल तर त्यांना जास्त रोजगार मिळतो आणि जास्त पगार देखील त्या ठिकाणी मिळतो कारण आताच्या जगामध्ये डिग्रीला महत्त्व नाही असं मी म्हणणार नाही पण डिग्रीपेक्षाही जास्त महत्त्व हे कौशल्याला आहे आणि जेव्हा अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असतो त्यावेळी त्या अर्थव्यवस्थेला कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन लागतं आज आपण जर विचार केला तर आपल्या कोविडच्या नंतर आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये मोठी वृद्धी केली पाहिजे आपल्याला आरोग्य व्यवस्थेचा विस्तार केला पाहिजे आणि मग आरोग्य व्यवस्थेचा विस्तार जर करायचा असेल तर केवळ डॉक्टर्सच्या भरोश्यावर नाही तर त्याच्यासोबत लॅब टेक्निशियन लागतात त्याच्यासोबत वॉर्ड बॉयज लागतात त्याच्यासोबत नर्सेस लागतात त्याच्यासोबत सपोर्टिंग स्टाफ लागतो हे सगळे ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस विस्तार होतो आणि म्हणून आज अशा एकेका क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मानव संसाधनाची आवश्यकता आहे आज देशामध्ये आपण जर वीस लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर दरवर्षी खर्च करणार असू तर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी कौशल्य आहेत ते कौशल्य प्रशिक्षित लोकं हे जर आपण तयार केले नाहीत तर सरकारने कितीही पैसा लावला तरी हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकत नाही आणि म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायलाही लोक लागतात आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरला जे इनपुट्स आहेत बत्तीस प्रकारच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत सिमेंटपासनं लोखंडापासनं सगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या इंडस्ट्रीपर्यंत या, इंडस्ट्री या प्रत्येक इंडस्ट्रीला देखील तशाच प्रकारचे कौशल्य प्रशिक्षित लोक त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा विस्तार होताना मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला लागतं आणि हेच माननीय मोदीजींनी लक्षात घेऊन दोन हजार चौदा साली प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये कौशल्य प्रशिक्षणाची सुरुवात केली आपल्या आय टी आयचं आधुनिकीकरण झालं आपल्या आय टी आयमधले ट्रेड्स बदलले आपल्याकडे शॉर्ट टर्म कोर्सेस आपण चालू केले स्किल काउन्सिल आपण चालू केली आपल्या या ज्या काही स्किल डेव्हलपमेंट विभाग आहे या विभागाला आणि यातनं घेतलेल्या ज्या सर्टिफिकेशन आहेत या सर्टिफिकेशनला कुठेतरी एक सन्मान मिळायला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आणि त्याचाच परिणाम असा आहे की दोन हजार चौदा साली अकराव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आलेली आहे आणि पावणे दोनशे वर्ष ज्या इंग्लंडनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्लंडला देखील आता आपण अर्थव्यवस्थेत मागे टाकलाय आणि त्याच्याही पुढे भारत निघून गेलाय याच कारण आपण कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार केलं आणि त्या मानव संसाधनाच्या माध्यमातून आपल्या विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेकरता आपण श्रमाची जोड त्याला दिली आणि त्यातनं आपली अर्थव्यवस्था मोठी झालेली आपण बघितली आता येत्या काळामध्ये दोन हजार पर्यंत आपली अर्थव्यवस्था फाय ट्रिलियनच्या वर जाणार आहे आपण जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतो त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी या तयार होत आहेत मग त्या इंजिनिअरिंगच्या फील्डमधल्या असतील त्या कन्स्ट्रक्शनच्या फील्डमधल्या असतील त्या हेल्थकेअरच्या फील्डमधल्या असतील अगदी बेसिक स्किलपासनं तर हाय अँड स्किल पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मानव संसाधनाची आवश्यकता ही देशाकरता आज आपल्याला पडते आपण मॅन्युफॅक्चरिंगचा हब बनतोय आपण आय टीचं हब बनतोय आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केलेला आहे आज आपण बघतोय आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की द्रोण स्कूल चालू करा आपल्या आय टी आयमध्ये मध्ये द्रोण स्कूल आपण चालू करतो कारण येत्या काळामध्ये त्या ठिकाणी करोडो लोक हे द्रोणच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट त्यांना मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याच्यामध्ये केवळ प्रशिक्षणाची आवश्यकता आहे सगळ्या गोष्टींमध्ये खूप बेसिक इंजिनिअरिंग नॉलेजची आवश्यकता नाही आहे काही ठिकाणी ती आवश्यकता आहे काही ठिकाणी केवळ त्याचं जे बेसिक नॉलेज आहे याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे सगळे कोर्सेस हे आज आपल्या आय टी आयमध्ये मोठ्या प्रमाणात आपण चालवतो आपल्या कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चालवतो आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारचं इंडस्ट्रीयल लिंकेज हे महाराष्ट्रामध्ये विशेषतः आय टी आय सोबत आपण केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे एक काळ असा होता इंडस्ट्रीला काय पाहिजे आहे याची याचा विचार न करता आपण आपले ट्रेड्स चालवायचो त्यामुळे मुलं शिकायचे पण त्यांना काम नसायचं पण आता असं नाही आहे आता आपण इंडस्ट्रीला काय पाहिजे आहे याच्या आधारावर आपले ट्रेड्स तयार केले अनेक ठिकाणी तर इंडस्ट्रीला जे पाहिजे असेल ते मानव संसाधन थेट इंडस्ट्री आपल्यासोबत कोलॅबरेट करून त्या ठिकाणी घेते आहे आणि आज मोठ्या प्रमाणात त्यामुळे आपल्याला आपले, आपले जे काही प्रशिक्षित मुलं आहेत यांना रोजगाराची संधी देखील त्या ठिकाणी ही देता येते अप्रेंटिसशिप ऍक्ट हा नव्याने मोदी सरकारने तयार केल्यानंतर आज ऍप्रेंटिसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संधी ही आमच्या मुलांना त्या ठिकाणी मिळते आहे आज देखील या कार्यक्रमानंतर एक इंडस्ट्री सोबत आपल्या कौशल्य विकास विभागाचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज या आपल्यासोबत टायअप करत आहेत जेणेकरून त्यांच्याकरता संसाधन आपण तयार करणार आहोत म्हणजे जो शिकेल त्याला त्या ठिकाणी रोजगार मिळेलच अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल आज आपण पाहतो की विशेषतः आपल्या शासकीय आय टी आय मध्ये शिकणाऱ्या मुलांची मागणी मोठी आहे आज आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण जर कुठल्याही व्यावसायिकाला विचारलं इंडस्ट्रीयिस्टला विचारलं की बाबा तुझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय तो म्हणतो माझ्याकडे प्रशिक्षित लोकच नाही आहे दुसरीकडे युवांना हवं आहे काम म्हणजे मग एकीकडे रोजगार प्राप्त करण्याकरता युवा आहेत दुसरीकडे रोजगार देण्याकरता इंडस्ट्री आहे किंवा उद्योग आहे पण या दोघांमध्ये डिस्कनेक्ट का आहे तर त्याला जे पाहिजे ते याच्याजवळ नाही आहे आणि म्हणून हे दोघं एकत्रित येऊ शकत नाही यांना एकत्रित आणण्याचं काम हे स्किल डेव्हलपमेंट विभागाचं आहे आणि कौशल्य प्रशिक्षण विभाग आज मोठ्या प्रमाणात हे काम करतो आहे मंगलजींचं अभिनंदन करेन की त्यांनी या विभागाचं काम हातात घेतल्यापासून अत्यंत वेगानं काम सुरू केलं आज आपल्या राज्यामध्ये आपली पहिली स्किल युनिव्हर्सिटी ही देखील आपण सुरू केली आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्किल्समध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे अशा प्रकारचं मानव संसाधन देखील आता आपल्या स्किल डेव्हलपमेंट विभागातनं तयार करतो माझी या निमित्ताने विनंती आहे की आपले जे आय टी आय आहेत आता हे चांगल्या दर्जाचे आहेत पण याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं करता येईल आज नागपूरचं आय टी आय जे माझ्या मतदारसंघात येतं मागच्या काळामध्ये मी स्वतः लक्ष घालून काही बदल त्या ठिकाणी केलेत पण मला असं वाटतं की असं एखादं आय टी आय आए। जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा संकल्प स्किल डेव्हलपमेंट विभागाने घेतला तर मी स्वतः देखील तिथला आमदार म्हणून तुम्हाला मदत करील आणि केवळ माझ्याच मतदारसंघातलं नाही तर आपल्या विदर्भातले किंवा महाराष्ट्रातले इतर आय टी आय जे आहेत हे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्किल देणारे किंवा आंतरराष्ट्रीय मानवसंसाधन तयार करणारे हे कसे तयार करता येतील याचा प्रयत्न येत्या काळामध्ये हा निश्चितपणे आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आणि मला विश्वास आहे की बघा आता जगाच्या पाठीवर जी ट्वेंटीमध्ये आपण बघितलं की जगाचं लक्ष हे भारताकडे आहे जगाला हे वाटतंय की आता जगाच्या अर्थव्यवस्थेतला स्पॉट कुठला असेल तर तो भारत आहे आणि ही जी आज व्यवस्था आपण निर्माण केली आहे मी जपानमध्ये होतो ज्यावेळेस चंद्रयान हे त्या ठिकाणी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि ते उतरल्यानंतर पुढचे तीन दिवस जपानमध्ये ज्याला भेटायचो तो जपानी त्या ठिकाणी भारताचं कौतुक करायचा आणि तो म्हणायचा जे जपानला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं आज जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवलं म्हणजे आपण कुठे चाललो किती प्रगती आपण करतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि या प्रगतीमध्ये आपलंही योगदान हे मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण जोपर्यंत कौशल्य प्रशिक्षित तुमच्यासारखे लोक हे बेसिक योगदान या ठिकाणी देणार नाहीत तोपर्यंत देश मोठा होऊ शकत नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये जी प्रतिज्ञा आपण घेतली आहे त्या प्रतिज्ञेप्रमाणे कर्मयोगी म्हणून आपल्याला काम करायचं आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आमचे जे विद्यार्थी जे या आय टी आय मधनं कौशल्य प्रशिक्षण घेणार आहेत हे येत्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचे ड्रायव्हर्स बनतील हे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याकरता एक आपलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देतील आणि त्याकरता आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या कौशल्य प्रशिक्षण विभागाला मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे अशाच प्रकारे आपण पुढे जात राहावं ही अपेक्षा व्यक्त करून या चांगल्या पदवीदान समारोहामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र